नमस्कार मित्र हो डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रो या व्हिडिओमध्ये आपण कमीत कमी वेळात भुमुगाच्या जास्तीत जास्त शेंगा वेलापासून कशा वेगळ्या करायच्या याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील बऱ्याच भागात ही पद्धत अवलंबली जाते परंतु बऱ्याच भागात अजूनही शेंगा ह्या हाताने तोडून वेगळ्या केल्या जातात तर मित्र हो या शेंगा कमीत कमी वेळात कशा वेगळ्या करायच्या याबद्दलचा व्हिडिओ आपण पाहूयात आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता शेंगा कशा वेगळ्या केल्या जात आहेत त्यासाठी सर्वप्रथम अशा प्रकारे एक खड्डा खोदायचा आहे सर्वसाधारणपणे एक ते दोन फूट लांबीचा आणि पाऊन फूट रुंदीचा आणि त्यानंतर त्या खड्ड्यामध्ये पिशवी किंवा प्लास्टिकचं कापड आपण टाकून टिकाव किंवा काठी त्या खड्ड्यावर आडवी ठेवायची आहे आणि आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे की ते वेल बरोबर त्या काठीवरती मारल्यानंतर अगदी एक ते दोन ठोक्यांमध्ये त्या शेंगा त्या वेलापासून वेगळ्या होत आहेत फक्त मित्र हो वेल ज्यावेळेस आपण झोड झोडपण्यासाठी किंवा त्या काठीवरती मारणार आहोत त्यावेळेस शेंगा किंवा आऱ्या जिथून लागतात तिथून बरोबर एक दोन इंच अंतर सोडून तो वेल काठीवर आदळला पाहिजे अशा प्रकारे जर आपण मारला तर शेंग वेलापासून सहजरित्या वेगळी होते आणि शेंग फुटत नाही आणि वेलाला ज्या काही कोवळ्या शेंगा असतात त्या कोवळ्या शेंगा तशाच वेलावरती राहतात तर अशा प्रकारे आपण अगदी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त भुईमुगाच्या शेंगा ह्या सोप्या पद्धतीने काढू शकतो या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात या शेंगा कशा वेलापासून वेगळ्या झालेल्या आहेत एखादी शेंग जर वेलाला राहिली तर ती आपण हाताने सेपरेट करू शकतो मित्रो ते आवडली असल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू